छोटी वांगी स्वच्छ धुवून त्याचे छोटे काप करून शिजायला ठेवले। कमी आचेवर 15 मिनिटांसाठी वांगी शिजवून घ्या। वांगी चांगली शिजलेली आहे, ती एका भांड्यात काढून घेतली। त्यानंतर चांगल्या प्रकारे स्मॅश करायची। कढईत थोड्या प्रमाणात तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर शेंगदाणे परतून घ्या। तेलात शेंगदाणे चांगले परतून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं। ठेसलेला लसूण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। चिरलेला कांदा, चिरलेला टमाटर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, धनेपूड, हळद, गरम मसाला। प्रथम आपण शिजून घेतलेली वांगी स्मॅश केली आहे आणि ती आता कढईतून परतून घेत आहोत आपण। तेलातून परतून घेतलेली शेंगदाणे आपल्याला कढईत टाकायचे आहे। चिरलेला कोथिंबीर, कमी आचेवर 1 मिनिटासाठी कढई झाकून ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता आपला वांग्याचं भरीत रेडी।